श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीवान इथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी संकुलन तसेच खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील व्यापारी संकुलचं उद्घाटन नेवासा येथील तुकाराम महाराज संस्थानचे महंत उद्धव महाराज आणि डॉक्टर सुजय विखे यांच्या शुभहस्ते करण्यात आलाय. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीवान येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी संकुलन तसेच खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील व्यापारी संकुलचं उद्घाटन नेवासा येथील तुकाराम महाराज संस्थानचे महंत उद्धव महाराज आणि डॉक्टर सुजय विखे यांच्या शुभहस्ते करण्यात आलाय. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंतराव ससाने, जी के पाटील, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासाहेब पवार, उपसभापती सचिन गुजर, सचिव किशोर काळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी सुजय विखे म्हणाले की राज्यामधील विद्यमान सरकारनं तयार केलेल्या कर्जमाफीचा फॉर्म्युला चुकीचा आहे. सत्ता त्यांची असल्यानं कितीही आदळापट केली तरी फारसा परिणाम होणार नाही. सरकार हुकुमशाही पद्धतीनं राजकीय निर्णय घेऊन लोकशाहीला दुबळे करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारवर टीका केली तर धाडी घातली जात आहेत, त्यामुळे टीका कोणावर करावी हेच कळत नाही, असं प्रतिपादन यावेळी डॉक्टर सुजय विखे यांनी टाकळीबान येथे कार्यक्रम प्रसंगी केलंय. सरपंच सौ रुपाली धुमाळ, बापूसाहेब पठारे, अरुण पाटील नाईक, पोपटराव गुजर, डॉक्टर नितीन असणे, सोनेबापू शिंदे, विश्वनाथ मुठे, भाऊसाहेब दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते. गाड्यांची कमतरता होती, तिथे व्यापारी संकुल मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची त्यांनी साधे कचऱ्याची गाळे होते आणि लोकांना त्याच्यामध्ये धंदा करण्याची यांना अडचणी होती. म्हणून आपण व्यापाऱ्यांना या ठिकाणी चांगली संकुल उभं करून देऊन या ठिकाणी आपण त्यांची व्यवस्था केलेली आहे. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांच्या नेतृत्वाने आणि ससाने साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम चालू आहे आणि या ठिकाणी शिवाजी महाराज संकुल आणि बाळासाहेब विखे पाटील संकुल याचा आज त्या सुजयदादा विखे आणि यांच्या हस्ते ससाने साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आज झालेला आहे. उपस्थित सर्व या ठिकाणची जनता गाळ्याचे गाळेधारक सर्व या ठिकाणी उपस्थित होते. गावचे सरपंच, उपसरपंच, गावातील सामान्य जनता या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित होती आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम पार. डबल मजल्याचं काम या ठिकाणी गाड्यांचं काम चालू करणार आहे. काटा सुरू झालेला आहे या ठिकाणी. आणखी मार्केट, कांदा मार्केट सुद्धा या ठिकाणी चालू करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आमची संचालक मंडळ, सभापती, उपसभापती आणि सर्व संचालक मंडळ आम्हाला सहकार्य करून या ठिकाणी कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि त्या पद्धतीने आमचं चांगल्या प्रकारे काम श्रीरामपूर तालुक्यामध्ये चालू आहे. गोविंद साळुंके, सी 24 तास, श्रीरामपूर.